मी ज्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी पहिलं वाक्य मला असं उच्चार सांगितलं की गोटे साहेब, मग मला अण्णा, राजीनामा हा विषय चर्चा करायचा नाही आणि तुम्हाला तुमची आम्हाला इथे विधानसभेत आवश्यकता आहे, तुम्ही महापौर पदासाठी सुद्धा उमेदवारी करायची नाही, हा माझा आदेश आहे. मी म्हटलं माझा चेहरा नसेल तर लोकांचं एकमत होणार नाही, त्यामुळे सगळे आता सगळी जाणीव वापरून झालेली आहेत. तर ते म्हणाले तुमच्या घरामधनं कोणा तरी काय चेहरा देऊ, वहिनी नगराध्यक्ष होत्या म्हटलं होतं, त्यांचा चेहरा देऊ आले, त्याला उभं करा म्हटलं. त्यांनी सांगितलंय की आता मला प्रकृतीच्या मानाने झेपत नाही, माझा निरोप सांगा आणि तेजसला पण फॉर्म भरायला सांगा. त्याप्रमाणे आम्ही फॉर्म भरला. मी मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळले, अजूनही पाळले. आता पुढचा प्रश्न विचारू नका कधी येणार आहात राजीनामा.